गेले काही दिवस एक वक्तव्य करताय गृहमंत्र्यांचं वक्तव्य आपण घेतो की जर तुम्हाला वाटतं काय की जर सत्तांतर झालं नसतं तर देवेंद्र फडणवीस आता जेलमध्ये जेल टाकू शकले नसते तेवढी त्यांची ताकद नाही ते तेवढी त्यांची हिंमतही नाही त्यांची क्षमताही नाही आणि मला जेलमध्ये टाकू शकतील असं मी काही केलंही नाही पण त्यांनी जंग जंग पछाडलं प्रयत्न केले कागद तयार करण्याचा प्रयत्न केला खोटे कागद तयार करण्याचा प्रयत्न केला मी मागच्याही काळात सांगितलं मला जेलमध्ये टाकण्याची सुपारी सुपारी हा शब्द वापरतो hmm. हा सुपारी ही सुपारी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना देण्यात आली होती पण शेवटी मी पाच वर्ष गृहमंत्री राहिलो आहे गृह खात्यामध्ये माझे संबंध आहेत मी कधीही पैसे घेऊन पोस्टिंग केलं नाही मी मेरिटवर लोकांना पोस्ट दिल्या ज्यांना कधी अपेक्षाही नव्हत्या की त्यांना अशा पोस्ट मिळू शकतात कधी कोणाला अपमानित केलं नाही त्यामुळे एक प्रकारचं प्रेम मी लॉयल्टी म्हणणार नाही पण एक प्रकारचं प्रेम हे पोलीस विभागामध्ये खूप मोठ्या अधिकाऱ्यांमध्ये माझ्याबद्दल होतं आणि त्यामुळे ते त्या जे प्रयत्न करायचे ते सगळे प्रयत्न मला समजायचे किंबहुना त्यांच्या प्रयत्नांमध्ये फार कोणी त्यांना मदतही करत नव्हतं कारण अधिकाऱ्यांना हे माहिती होतं की अशा प्रकारचं वागणं योग्य नाहीये आणि फॉर्च्युनेटली आजही महाराष्ट्रातली ब्युरोक्रेसी इतर राज्यांच्या तुलनेत चांगली आहे आमचे चा पोलीसही इतर राज्यांच्या तुलनेत चांगले आहेत त्यामुळे ते, ते करू शकले नाहीत पण हे आजही विधान मी स्पष्टपणे करतो त्यांनी जंग जंग पछाडलं की मला जेलमध्ये टाकता कसं येईल असं तुमची इमेज तुम्ही बोलला आता क्लीन म्हणजे काही तुमच्या विरोधात नाही अशी काय केस होती की तुम्हाला जेलमध्ये टाकावं त्यांनी खूप केसेस तयार करण्याचा प्रयत्न केला खोटी बयानं घेतली अनेक अधिकाऱ्यांचे जे काही प्रॉब्लेम्स होते त्यांना सांगितलं की तुम्ही असं सांगा की आम्हाला तेव्हाच्या गृहमंत्र्यांनीच हे आदेश दिले होते अशा प्रकारे बरेच दबाव आणले पण कोणी अधिकारी त्यांच्या दबावाला बदला नाही एका केसमध्ये खोटे कागदपत्र देखील तयार करण्याचा प्रयत्न केला पण खोटे कागदपत्र तयार केले तरी ते त्याला फॉरवर्ड बॅकवर्ड काहीतरी लिंकेज लागेल ते त्यांना करता आलं नाही त्यामुळे ते करू शकले नाही आता एक तुमचे नाशिकमध्ये एक कार्यकारिणी झाली त्यात एक प्रस्ताव झाला प्रस्तावात असं लिहिलेलं आहे मी वाचून दाखवतो कारण याचा उल्लेख त्या प्रस्तावात आहे की माननीय देवेंद्र फडणवीस यांना काहीही करून तुरुंगात डांबण्यासाठी मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरील अधिकाऱ्याला सर्वोच्च पातळीवरून जबाबदारी देण्यात आली होती यावरून महाविकास आघाडीचे सुडाचे राजकारण किती भयावह होते हे स्पष्ट होते महाराष्ट्राच्या इतिहासाला काळीमा लावणाऱ्या या सुडपर्वाची ही कार्यकारिणी निषेध करते हे जर वाचलं त्यात एक हे वाक्य आहे की देवेंद्र फडणवीस यांना काही करून डांबण्यासाठी सर्वोच्च पातळीवरून जबाबदारी देण्यात आली होती सर्वोच्च पातळी म्हणजे काय असं आहे की पोलीस आयुक्ताची तरी हिंमत होऊ शकत नाही आणि वरून आदेश आल्याशिवाय होऊ शकत नाही गृहमंत्र्यांचे आदेश असतील असं मला वाटत नाही कारण एक गृहमंत्री जेलमध्ये गेले दुसरे गृहमंत्री मिनिट ओळखतो त्याच्यामुळे ते असं करतील असं मला वाटत नाही पण हे वरून तर आदेश होतेच आता पक्षाच्या नेत्यांकडनं होते की मुख्यमंत्र्यांकडनं होते अशा अनेक त्याच्यामध्ये गोष्टी येतील मी एक गोष्ट निश्चितपणे सांगतो या संदर्भात शंभर टक्के माहिती ही महाराष्ट्राच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांना होती त्यांचे आदेश होते की मुकसंमती होती एवढंच बघायचं म्हणजे हे सर्वोच्च व्यतिरिक्त झाले ते आता असं आहे की एका माणसाचा तर निर्णय असू शकत नाही बरेच लोक त्याच्या पाठीमागे काम करत होते त्यामुळे आता हे जे बरेच लोक आहेत सगळं काही तुम्हाला पहिल्या मुलाखतीत सांगणार नाही सगळ्या ब्रेकिंग <laughs> ब्रेकिंग न्यूज एकदम देत नसतो मी त्यामुळे योग्य वेळी बाकी न्यूज देईल ना एवढी घाई करू नका